हॅलो नमस्कार, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण माठ आणल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी कसा तयार करायचा किंवा माठ कोणता निवडायचा, पाणी थंड होण्यासाठी काय करावे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात. सर्वप्रथम माठ हातात घेतला की असं वाजून बघायचं, एकदम खणखण आवाज आला पाहिजे माठाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माठ निवडताना कधीही तांबड्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा निवडावा. आजकाल मार्केटमध्ये व्हाईट कलरचे सुद्धा डिझाईनचे खूप माठ पाहायला मिळतात, पण ते बनवण्यासाठी सिमेंट किंवा POPचा वापर केला असतो. त्यामुळे शक्यतो मातीपासून बनवलेले तांबडा किंवा काळ्या रंगाचे माठ घ्यावे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे नळ लिकेज आहे की नाही ते चेक करायला लावायचं. त्यासाठी जे माठ विक्रेते असतात त्यांना पाणी घालून ते चेक करायला लावायचं. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे माठ घेण्यासाठी शक्यतो दिवसा जावे आणि असं माठमध्ये बघायचं व्यवस्थित. काही छिद्र वगैरे असेल तर आपल्याला ते लगेच दिवसा गेल्यानंतर कळतो. आता माठ आपल्याला स्वच्छ असा आतून आणि बाहेरून स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. ते बाहेर ठेवलेले असतात त्यामुळे धूळ वगैरे खूप असते, त्यामुळे व्यवस्थित असं पहिले ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे, वरचा झाकण आणि माठ. तर अशा प्रकारे माठ दोन तीन वेळ धुवून झाल्यानंतर आपल्याला तो आता घासून घ्यायचा आहे. तर घासण्यासाठी इथे आपण मिठाचा वापर करणार आहोत. आणि इथे मी एक घासणी घेतली आहे, तर त्यामध्ये दोन बाजू असतात. तर जी सॉफ्टवाली बाजू आहे त्या साईडनेच आपल्याला घासायचा आहे. जो स्क्रब असतो त्याने न घासता आपल्याला अशा प्रकारे जी सॉफ्टवाली बाजू असते त्याला मीठ लावून आपल्याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माठ साफ करण्यासाठी कधीही मिठाचा वापर करायचा, त्याला घासण्यासाठी अजिबात साबण किंवा लिक्विड वापरायचं नाही. माठ हा मातीचा बनला असल्यामुळे ते लवकर फेस किंवा साबण शोषून घेतो आणि ते शरीराला अजिबात चांगले नाही, त्यामुळे आपल्याला नेहमी मिठाचाच वापर करायचा. तर अशा प्रकारे आपल्याला आतून आणि बाहेरून व्यवस्थित असा माठ साफ करून घ्यायचा आहे, घासून घ्यायचा आहे मिठाने. असा मिठाने घासून घेतल्यामुळे आतून बाहेरून छिद्र ओपन होऊन पाणी एकदम थंडगार होण्याससुद्धा खूप मदत होते. आता घासून घेतल्यानंतर तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर का मातीचं झाकण असेल तर ते सुद्धा व्यवस्थित असं मिठाने घासून घ्यायचं आहे. तर आता पाचवी महत्त्वाची टीप म्हणजे माठ साफ केल्यानंतर त्यामध्ये लगेचच पाणी प्यायला घ्यायचं नाही, तर हा माठ पूर्ण आपल्याला भरून ठेवायचा आहे रात्रभरासाठी किंवा 12 ते 15 तास तुम्ही माठ असंच भरून ठेवायचं आहे आणि तो आपल्याला दुसऱ्या दिवशी खाली करायचा आहे. तर हे बघा, इथे आपला माठ जो आहे तो पूर्ण असा भरला आहे, त्यावरती झाकण ठेवून आता हा रात्रभर किंवा 12 तास आपण ठेवायचा आहे. तर मी हा माठ 12 तासासाठी असाच भरून ठेवला होता आणि बरंचसं पाणी कमी झालं आहे. माठातील छिद्रे ओपन झाल्यामुळे माठ हा पाणी शोषून घेतो. मस्त असा पाणी खूप थंडगार झालं आहे. आता हे पाणी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. हे पाणी आपण झाडांना घालण्यासाठी किंवा दुसरा कोणत्याही कामासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता आपल्याला माठातलं पाणी खाली करून झाल्यानंतर माठ पुन्हा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. माठ हा एकदा भरून झाल्यानंतर तुम्हाला जर का अजूनही पिण्याच्या पाण्यामध्ये मातीचा वास येत असेल तर तुम्ही ते पुन्हा भरून ठेवू शकता रात्रभर किंवा 10-12 तासासाठी. तर आता हा माठ आपला पाणी पिण्यासाठी रेडी झाला आहे. यामध्ये आपण फिल्टरचं किंवा आपल्या नळाचं चांगलं पिण्याचं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची इच्छा होते आणि यामुळे बरेच लोक तब्येतीच्या समस्यांमुळे फ्रीजचं पाणी पिणं टाळतात. त्यामुळे माठातलं पाणी पिणं कधीही योग्य, कारण मातीत अनेक पोषक तत्व असतात, त्यामुळे आजारांपासून लढण्यासुद्धा मदत होते. इतकंच नाही तर यातून मिळणारे मिनरल्स शरीराला डिटॉक्स करण्यासुद्धा मदत करतात. त्यानंतर सहावी टीप म्हणजे आपलं पाणी तासन तास गार राहण्यासाठी
अशा प्रकारचा सुती कपडा किंवा टॉवेल ओला करून तो आपल्याला माठाभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. आणि आपल्याला असं वाटलं की आता कपडा सुकत चालला आहे तर त्यावरती अशा प्रकारे थोडं थोडं आपल्याला तो पाणी घालून भिजवून घ्यायचा आहे. सगळ्या साईडने माठाला अशा प्रकारे ओलावा मिळाला तर बाहेरची उष्णता कमी मिळते आणि त्यामुळे माठातलं पाणी गार राहण्यास खूप मदत होते. टिप्स जरा तरी आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. ही माहिती मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.